ऊर्जा बऱ्याच प्रकारांची असते ऊर्जेची अनेक रूपे आहेत पण मुळात ऊर्जेचे दोन पैलू किंवा बाजू आहेत पहिली स्थितीज ऊर्जा आणि दुसरी गतिज ऊर्जा आहे एखाद्या वस्तूमध्ये साठवलेली ऊर्जा जी कोणत्याही प्रकारे चालना मिळण्याच्या प्रतीक्षेत असते अशा ऊर्जेला स्थितिज ऊर्जा म्हणतात उदाहरणार्थ या धरणातील पाण्यात स्थितीज ऊर्जा आहे जेव्हा दारे उघडली जातात तेव्हा पाणी वाहते आणि परिणामी पाणी गतिमान होते या हालचालीची ऊर्जा ही दुसऱ्या प्रकारची आहे आणि ती गतिज ऊर्जा म्हणून ओळखली जाते या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा देखील म्हणतात उपक्रम आपण एक साधे खेळणे बनवूया आपल्याला कार्डशीट पेन्सिल एक रबर बँड आणि जड नट लागेल इथे आता आपण छिद्र करू आणि पेन्सिल जोडू आपण याप्रमाणे नटाला एक रबर बँड जोडून ठेवूयात आता हा कॅन ढकला काय होईल बरं दुसऱ्या टोकाला थांबून तो परत येतो इथे कोणत्या प्रकारे ऊर्जेचे रूपांतरण होतंय हे तुम्ही सांगू शकाल का सगळीच स्थितीज किंवा संग्रहित ऊर्जा उंचीवर अवलंबून नाही या पुशबॅक मोटरची किंवा खेळण्याची स्प्रिंग किंवा बेचकीचे किंवा गलोलीचे रबर यामध्येही स्थितीज ऊर्जा असते स्थितीज ऊर्जेला चालना मिळाल्यास तिची गतिमान होण्याची किंवा गतीज ऊर्जेत रूपांतरित होण्याची क्षमता असल्याने ती उपयुक्त होऊ शकते किंवा तिचा विविध प्रकारे उपयोग करता येऊ शकतो तुम्ही जेव्हा गुलाब हा गुलाबजाम खाता तेव्हा त्यात साठवलेली रासायनिक ऊर्जा तुम्हाला ऊर्जा देते जेव्हा तुम्ही काडेपेटीतले जळत्या काडीने हा फटाका पेटवता तेव्हा त्या फटाक्यामधील रासायनिक ऊर्जा अन्य प्रकारांमध्ये बदलली जाऊ शकते विद्युत ऊर्जा विद्युत घटामध्ये साठवली जाऊ शकते आणि जेव्हा विद्युत घट एखाद्या मोटार किंवा दिव्याशी जोडली जाते तेव्हा ती ऊर्जा वापरली जाऊ शकते विद्युत ऊर्जा गडगडणाऱ्या ढगात साठवली जाते आणि चमकणाऱ्या विजेच्या रूपात सोडली जाते जागतिक ऊर्जा संकट हे सर्व स्थितीज ऊर्जा पुरवठ्यांच्या कमतरतेबद्दल आहे कोळसा तेल आणि वायू या प्रकारात साठवलेली ऊर्जा लवकरच संपुष्टात येईल गतिज ऊर्जेसाठी मुळात स्थितीज ऊर्जा आवश्यक आहे जेव्हा हे स्थितीज ऊर्जेचे स्रोत संपतील तेव्हा सर्व काही थांबेल या प्रत्येक व्हिडिओमध्ये ऊर्जा कशी स्थानांतरित केली जाते ते सांगा बरं विद्युत ऊर्जेतून प्रकाश ऊर्जा काडेपेटीतून उष्णता ऊर्जा आणि प्रकाश ऊर्जा वाजणाऱ्या ड्रम मधून ध्वनी ऊर्जा उंचावरून सुरू होणारा झोका किंवा खाली येणारा झोका तुम्ही वारंवार वापरत असलेल्या ऊर्जा स्वरूपांपैकी एक म्हणजे वीज किंवा विद्युत ही सहजतेने प्रवाहित होणारी आणि इतर कोणत्याही रूपात रूपांतरित होणारी ऊर्जा आहे विद्युत केंद्रांमधील तेल किंवा कोळसा यापासून विजेचा प्रवास सुरू होतो वीज निर्मितीसाठी कोळसा किंवा तेल जाळले जाते जेव्हा ती आपल्या घरापर्यंत पोचते तेव्हा तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता जसे की प्रकाश ऊर्जेचा वापर करून दिवे लावू शकता किंवा ध्वनी ऊर्जेचा वापर करून संगीत ऐकू शकता आपण या बॅटरीमध्ये विद्युत ऊर्जा ही रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात साठवून पुन्हा चार्ज करू शकतो हे वॉशिंग मशीन विद्युत ऊर्जा मशीनच्या फिरण्यामध्ये रूपांतरण करते हा फोन ध्वनी ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करतो आणि नंतर दुसऱ्या टोकाला परत ध्वनीमध्ये रूपांतरित करतो हे फिरणारे सायकलचे चाक जनित्र जनरेटर फिरवते आणि विद्युत ऊर्जा निर्माण होते जगाच्या बऱ्याच भागांमध्ये लोक थेट सूर्याकडून तसेच वारा आणि पाण्यातून मिळणारी ऊर्जा वापरण्याचा प्रयत्न करतात औष्णिक ऊर्जा केंद्रे ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियमचा वापर करतात परमाणू अणुभट्ट्या अणूंचा स्फोट घडवतात ज्यामुळे अणूंच्या आतील ऊर्जा मुक्त होते ह्याला केंद्रकीय विभाजन असे म्हणतात काही लोकांना असे करण्याची इच्छा नसते कारण यामुळे धोकादायक किरणोत्सारी कचरा तयार होतो ज्यामुळे सजीव नष्ट होऊ शकतात पृथ्वीच्या कवचाखालील गाभा खूप गरम असल्याचा अंदाज आहे वितळलेल्या खडकांमुळे त्यावरील थर गरम होतात खडकांमधून झिरपणारे पाणी गरम होते आणि वाफेत रूपांतरित होते या वाफेचा वापर जनित्र म्हणजेच जनरेटर चालवण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी केला जाऊ शकतो याला भू औष्णिक ऊर्जा असे म्हणतात आपण ऊर्जेचा वापर कमीत कमी केला पाहिजे यासाठी बरेच मार्ग आहेत आपण खाजगी वाहनापेक्षा सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करण्यास प्राधान्य दिले पाहिजे गरज नसताना दिवे व इतर उपकरणे बंद करून आपण आपला दैनंदिन वीज वापर कमी करू शकतो आपण कार आणि स्कूटरऐवजी सायकल वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या घराच्या जवळच्या एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास पायी जाण्याला प्राधान्य दिले पाहिजे सारांश ऊर्जेचे अनेक रूपे आहेत पण मुळात याला दोन पैलू किंवा बाजू असतात पहिली स्थितीज ऊर्जा आणि दुसरी गतीज ऊर्जा ऊर्जा ही आपल्या अस्तित्वाची गुरुकिल्ली आहे ऊर्जेचे स्त्रोत मर्यादित आहेत आणि ते संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत आपण ही संसाधने सुज्ञपणे वापरणे अत्यावश्यक आहे